गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा झाला। सभा सुरू होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। वाचवा रे वाचवा, गोकुळ वाचवा अशा घोषणाही अनेकांनी दिल्या। महाडिक गटाकडून बॅरिकेड्स तोडण्यात आले। सभा सुरू होण्यापूर्वी बसायला जागा न मिळाल्याने वादाला सुरुवात झाली। श्रमिका महाडिकांना बसायला जागा न मिळाल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। अशा पद्धतीने गोकुळची ही सर्वसाधारण सभा यामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। दरवर्षी खरं तर गोकुळची सभा अनेक कारणांनी गाजते। यावेळी सुद्धा या सभेमध्ये राडा झालेला आहे। वाचवा रे वाचवा, गोकुळ वाचवा अशा घोषणा अनेकांनी दिल्या। खरं तर आसन व्यवस्थेवरून अशा पद्धतीनं हा सगळा राडा झाल्याचं पाहायला मिळते। सभा सुरू होण्यापूर्वी बसायला जागा न मिळाल्यानं वादाला सुरुवात झाली। काँग्रेसचे नेते सतेश पाटील माझ्यासोबत साहेब, काय सांगाल? विरोधक आलेले आहेत या ठिकाणी आणि त्यांना बसण्यात जागा दिली अशी तक्रार? नाही नाही नाही, जे सभेला येतात लवकर त्यांना बसायची संधी असते, त्यांनी लवकर यायला पाहिजे होतं। बसायला काही अडचण नाही, प्रश्न विचारू देत, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील। विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील अशा प्रकारचं उत्तर सतेश पाटील यांनी दिलेलं आहे। कॅमेरामन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर। तर अशा पद्धतीनं राडा झालेला आहे। आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांच्याकडून। संभाजी, आसन व्यवस्थेवरून वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळते, सध्याची परिस्थिती काय? गोकुळमध्ये जी सभा असते ती दरवर्षीच वादाची ठरते। यावर्षीही जे सत्ताधारी सभासद आहेत ते लवकर येऊन या ठिकाणी बसलेले, त्यामुळं विरोधक जे सभासद आहेत ते त्यांना जागा मिळाली नाही आणि त्यावरून आता गोंधळ सुरू आहे। विरोधी गटाच्या ज्या संचालिका आहेत शौमिका महाडिक, त्यांनीही आपण बसणार नसल्याचा संचालक असलो तरी बसणार नसल्याची भूमिका घेतली आणि उभं राहूनच सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। तोच आता पोलीस बंदोबस्त आहे, त्यातही विरोधक आत आलेले आहेत आणि या ठिकाणी सगळे विरोधक जे आहेत ते उभे राहिलेले आहेत। दोन्ही बाजूकडून घोषणा सुरू आहेत जोरदार, आता सभा सुरू आहे, मात्र सभेत गदारोळ सुरू आहे। दोन्ही बाजूने एक घोषणा सुरू आहे। आता अध्यक्ष विश्वास पाटील यांचं भाषण सुरू आहे, मात्र ऐकून घेण्याच्या मनस्थितीत सभासद दिसत नाही। सभासद घोषणाबाजी करत आहेत, त्याचबरोबर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या छायाचित्र असणारा एक झेंडा या ठिकाणी आणण्यात आला होता आणि तो झेंडा काढावा अशा प्रकारची मागणी सत्ताधारी सभासदांनी केली, त्यावरून ही गोंधळ झाला। या ठिकाणी माजी ग्रामविकास मंत्री त्याचबरोबर सतेश पाटील काँग्रेसचे नेते, हे दोघंही नेते उपस्थित आहेत आणि त्यांनी व्यासपीठावर न बसता खाली बसण्याची भूमिका घेतलेली आहे। सगळा जो गदारोळ आहे तो दरवर्षी असतो, यावर्षी सभा 5 तास चालवण्याची भूमिका ही आहे ते सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। 5 तास सभा चालवणार आहे आणि त्यानंतर सगळ्या विरोधकांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल अशा प्रकारची ग्वाही या सत्ताधाऱ्यांनी दिलेले आहे। त्यामुळं आता पुढे काय होणार याची उत्सुकता आहे, सभा होणार का सभा गुंडाळली जाणार याची उत्सुकता आहे। संभाजी, खरं तर दरवेळीच गोकुळची सभा अशा पद्धतीनं वादळीच पाहायला मिळते, यावेळी या सगळ्या प्रकरणानंतर सभासदांनी किंवा नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? दोन्ही बाजूचे सभासद आहेत, एक तर सत्ताधारी सभासद आहेत, विरोधकांना विरोधकांचे मुद्दे सोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचबरोबर विरोधी सभासद आहेत, ते अनेक प्रश्न घेऊन आलेले आहेत, मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की हेच प्रश्न मांडू दिले जात नाही, आमच्या प्रश्नाला उत्तर मिळणार नाही आणि त्यासाठी आम्ही ही सभा आहे ती अशा प्रकारे आलेलो आहे सभेत आणि आमच्या प्रश्नाला उत्तर मिळावं अशा प्रकारचं म्हणणं विरोधी सभासदांचं आहे। मात्र अशी परिस्थिती आहे की इथं प्रश्न विचारू शकत नाही कोण आणि उत्तरही कोण देऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती सगळ्या इथल्या सभास्थळी निर्माण झालेली आहे, कारण विरोधकांचा आवाज जो आहे तो व्यासपीठापर्यंत पोहोचत नाही आणि व्यासपीठावरून जे सांगितलं जातं ते खाली ऐकू येत नाही अशी स्थिती आहे। खूप मोठा गदारोळ आहे, अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप
या ठिकाणी आलेला आहे। पोलीस या ठिकाणी बंदोबस्त आलाय, सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत। सभासद ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। आता सभा जरी सुरू झाली असली तरी व्यासपीठावर नेमकं काय सुरू आहे त्याचबरोबर विरोधकांचं खालून घोषणाबाजी सुरू आहे, त्यामुळं आता ही सभा कशा प्रकारे पुढे जाणार याची उत्सुकता आहे। तर गोकुळ दूध संघाच्या या सर्वसाधारण सभेमध्ये सध्या राडा गदारोळ गोंधळाची स्थिती पाहायला मिळते। सभेआधीच आसन व्यवस्थेवरून दोन्ही गटामध्ये अशा पद्धतीने राडा झाल्याचं पाहायला मिळतं। आता ही सगळी सर्वसाधारण सभा कशा पद्धतीने पार पडते हे पाहणं महत्त्वाचं आहे। गोकुळ दूध संघाची दरवर्षीची सभा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादळी ठरते आणि यंदा देखील हीच परंपरा पाहायला मिळते। आसन व्यवस्थेवरून दोन्ही गटांमध्ये खडाजंगी झाली आणि सध्या गोंधळाचं वातावरण या सगळ्या सर्वसाधारण सभेमध्ये पाहायला मिळतं। त्यामुळे आता या सभेत काही निर्णय घेतले जातील का, सभा कशा पद्धतीने होते का, सभा गुंडाळली जाते हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। विरोधकांकडून सध्या गोकुळ वाचवा अशा पद्धतीने घोषणाबाजी सुद्धा केली जाते, त्यामुळे सभेत नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर सभा सुरू होण्यापूर्वी बसायला जागा न मिळाल्यानं वादाला सुरुवात झाली आणि या सगळ्या वादाचं पर्यवसन अशा पद्धतीनं गोंधळामध्ये गदारोळामध्ये झालेलंच पाहायला मिळालं। आता या सगळ्या गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेतून नेमकं काय निष्पन्न होतंय, काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत का, याकडे आता राज्याचं लक्ष। ही सगळी आपण दृश्य पाहतो। आसन व्यवस्थेवरून खरं तर वाद सुरू झाला आणि त्यानंतर या सगळ्याचं पर्यवसन राड्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। महाडिक आणि पाटील गट आमनेसामने आले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच घोषणा द्यायला सुरू केली। सभासद कार्यकर्ते मोठ्या संख्येने खरं तर सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित आहेत, मात्र सभेत सध्या गदारोळाची सगळी परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे ही गोकुळची सभा आज कशा पद्धतीनं होते हे पाहावंच लागेल। गोकुळ वाचवा अशा पद्धतीच्या घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत, त्यामुळे नेमकं गोकुळ कशापासून वाचवलं पाहिजे, या आजच्या सभेमध्ये काही ठोस भूमिका घेतली जाते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आसन व्यवस्थेवरून पाटील आणि महाडिक गट आमनेसामने आले, त्यावरून वादाला सुरुवात झाली आणि त्यानंतर ही सगळी गदारोळाची परिस्थिती निर्माण झाली। सध्या या सगळ्या ठिकाणाला पोलीस छावणीचं रूप आल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। ही सध्याची आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतो। सभेआधीच महाडिक आणि पाटील गट आमनेसामने आले, त्यामुळे सभेमध्ये आज काही होऊ शकतं का, काही निष्पन्न होईल का हे देखील पाहावं लागणार आहे। सभा आम्ही सुरू करून देणार नाही जोपर्यंत आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत। अहवाल वाचन हे नंतर होणार, आमची उत्तरं दिल्यानंतर तोपर्यंत अहवाल वाचन घेऊन देणार नाही आम्ही। त्याचं कनेक्शन कुठे बघायला पाहिजे। कुठेतरी जाऊन चालू करायचं कनेक्शन। सर्वांनी
भाजी दुधाला दर चांगला देतात खरेदीचा म्हशीचं दूध एक नंबर आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं यांना म्हशी घ्यायची वेळ आली याचा अर्थ कोल्हापूर जिल्ह्यातले म्हशीचं दूध उत्पादन करणारे उत्पादक दूध भालेरा झाले गोकुळला म्हणून आज यांना म्हशी घ्यायची वेळ आलेली आहे ते सुरळीत आला म्हणा मग टक्कर द्यायला लागलो त्यांची बोलण्यातली तफावत मी सांगते थोड्या वेळात तुम्हाला भरघोस वाढ केली म्हणताय खरंच छोट्या संस्था सुद्धा आज गोकुळपेक्षा जास्त दर द्यायला लागलेत आणि या अभिमानाने छाती टोकून आमच्या चेअरमन सांगतात आम्ही दरवाढ दिली आहे किती 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 विरोधाभास आहे गोकुळचा दर कधी एवढा कमी आला नव्हता आणि माझे प्रश्न ऐकून जनता ठरवेल की मी योग्य प्रश्न उचललेले आहेत की नाही उचलले माझे ठराव धारक जेवढे हक्काचे आहेत तेवढे माझ्यासोबत आहेत राहिला प्रश्न मागच्या वेळेपेक्षा म्हणजे तुम्ही म्हणताय मागच्या वेळेस सत्ता असतानाचा आता त्यामध्ये बरेच संचालक आमच्या सोबत नाही आहेत किंवा काही विरोधात गेले त्याच्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होणं स्वाभाविक आहे मला पुढे जायचंच नाहीये मुळात मी सांगितलं आधीच मी पुढे जाणारच नाहीये म्हणून तर मी या रस्त्याने आले कारण मला इथेच थांबायचं आहे माझ्या ठरावधारकांना जागा नाहीये ज्यांनी मला अधिकार दिलाय त्या स्टेजवर बसायचा तर त्या लोकांना जागा नाहीये तर मी पण वर जाणार नाहीये आणि मी कधी त्यांच्याकडनं खुर्ची सुद्धा मागितलेली नाहीये मी गडबड सुद्धा केलेली नाहीये वरती जायची अजून सुद्धा मी त्यांच्याकडे युरोप सुद्धा पाठवलेला नाहीये मला बसायचंय म्हणून तुम्ही सांगा एवढा जनसमुदाय असताना आणि एवढा लाईव्ह मीडिया मधून सगळेजण बघत असताना जर ही अवस्था आहे त्या चार भिंतींच्या आत होणाऱ्या बोर्ड मीटिंग मध्ये काय अवस्था असेल तुम्हाला आता तुम्ही करू शकता त्याचा अंदाज बांधू शकता त्याचा